नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझी एक कळकळीची विनंती. लॉकडाऊनमध्ये कृपया विनाकारण घराबाहेर पडू नका. सरकारचे सर्व आदेश पाळा. आपली तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि कोरोनाला हरवा. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयाच्या ऑक्झिलरी व्ह्यू या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. ऑक्झिलरी व्ह्यू या टॉपिकची इंट्रोडक्शन व्हिडिओ ऑलरेडी मी तुम्हाला दिलेली आहे, तसेच असाइनमेंटसुद्धा दिलेली आहे, असाइनमेंट नंबर 7. नेहमीप्रमाणे कोणत्याही नवीन टॉपिकची सुरुवात करताना जसे आपण आधी बेसिक प्रॉब्लेम बघतो व नंतर ॲडव्हान्स प्रॉब्लेमकडे जातो, तसेच आज आपण असाइनमेंट नंबर 7 ऑक्झिलरी व्ह्यू या टॉपिकचे काही बेसिक प्रॉब्लेम बघणार आहोत. तर चला आता सुरू करू प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4. अ फिगर शोज पार्शियल ऑक्झिलरी व्ह्यू, फ्रंट व्ह्यू अँड इनकम्प्लीट टॉप व्ह्यू. ड्रॉ द गिवन व्ह्यूज अँड कम्प्लीट टॉप व्ह्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, या ऑक्झिलरी व्ह्यूमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी जे व्ह्यूज दिलेले असतील ते तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. आता या ड्रॉइंगमध्ये तुम्हाला ऑक्झिलरी व्ह्यू दिला आहे, फ्रंट व्ह्यू दिलेला आहे अँड इनकम्प्लीट टॉप व्ह्यू दिलेला आहे. तर आपल्याला या फ्रंट व्ह्यू आणि ऑक्झिलरी व्ह्यू या दोघांच्या मदतीने हा टॉप व्ह्यू जो आहे तो कम्प्लीट करायचा आहे. तर ऑक्झिलरी व्ह्यू म्हणजे काय? तर ज्यावेळेस तुम्ही वरतून बघाल या डायरेक्शनने बघितल्यानंतर हा पार्ट आपल्याला कसा दिसतो हे त्यांनी इथे दाखवलं आहे. मग आता या व्ह्यूचा आपल्याला टॉप व्ह्यू जो आहे तो कम्प्लीट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस या डायरेक्शनने तुम्ही बघता आहात, या डायरेक्शनने बघितल्यानंतर हा सरफेस तुम्हाला कसा दिसतो आहे त्याचा तुम्हाला टॉप व्ह्यू जो आहे तो ड्रॉ करायचा आहे. आणि हा सर्फेसचं ओरिजिनल डायमेन्शन्स तुम्हाला सगळे इथे दाखवले आहेत, रेडियस 30. तर आता ज्यावेळेस तुम्ही टॉप व्ह्यू वरून बघतात त्यावेळेस तुम्हाला हा टॉप व्ह्यू जो आहे तो कम्प्लीट करायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला जे व्ह्यू त्यांनी दिलेले असतील ते व्ह्यू ॲज इट इज ड्रॉ करायचे आहेत. फ्रंट व्ह्यू, ऑक्झिलरी व्ह्यू अँड इनकम्प्लीट टॉप व्ह्यू. आता आपल्याला या इनकम्प्लीट टॉप व्ह्यूला कम्प्लीट करायचं आहे. सर्वप्रथम हा सेमी सर्कल जो आहे या सेमी सर्कलचे आपल्याला 8 पार्टमध्ये डिवाइड करून घ्यायचं आहे. रेडियस 30 इतकं रेडियस आहे. आपल्याला माहिती सेमी सर्कल असो किंवा सर्कल, त्याचे पार्ट्स इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड कसं करायचं. या पद्धतीने मी सर्कलला पार्टमध्ये डिवाइड करून घेतलं आहे. याला मी नंबरिंग करतो. पार्ट नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7 असे आपण पार्टमध्ये डिवाइड केलं. आता यापुढे काय करायचं आहे, प्रत्येक पार्टचे प्रोजेक्शन्स जे आहेत ते आपल्याला इथे खाली मूव करायचे आहेत या फ्रंट व्ह्यूपर्यंत. फॉर एक्झाम्पल, पार्ट नंबर 4 त्याचे प्रोजेक्शन घेतलं खाली. पार्ट नंबर 3, 5 त्याचे प्रोजेक्शन्स. पार्ट नंबर 6, 2 त्याचे प्रोजेक्शन्स. पार्ट नंबर 1, 7 त्याचे प्रोजेक्शन्स. तर असे हे प्रोजेक्शन्स मी खाली मूव केलेत. आता यानंतर काय करायचं आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला हे जे 40 mm डिस्टन्स आहे, तर या पॉईंटपासून 80 mm पर्यंतची ही जी लाईन आहे या पॉईंटपासून 40 mm ची लाईन डिस्टन्स जे आहे ते कम्प्लीट करून घ्यायचं आहे. कारण हा जो सेमी सर्कल आहे हा सेमी सर्कल 40 mm डिस्टन्सपासून पुढे सेमी सर्कल आहे ज्याची रेडियस आहे रेडियस 30. तर सगळ्यात आधी आपण या पॉईंटपासून 40 mm डिस्टन्सचे दोन लाईन्स ड्रॉ करून घेऊ. ओके, देन इथे ही जी सेंटर लाईन, या सेंटर लाईनला आपण कम्प्लीट करून घेऊ. नंतर या टॉप व्ह्यूचं डायमेन्शन आहे 60 mm, त्यालासुद्धा आपण त्याची सेंटर लाईन जी आहे ती ड्रॉ करून घेऊ.
ओके, आता आपल्याला हा टॉप यूज आहे तो कंप्लीट करायचा आहे. त्याच्यासाठी आधी आपण हे प्रोजेक्शन्स जे टॉप प्लेट अँड बॉटम प्लेट दोन्ही ठिकाणी गेलेत, तर आपण आधी टॉप प्लेटचा विचार करू. या प्रोजेक्शनला हे जे प्रोजेक्शन्स आहेत हे या टॉप प्लेटला जिथे जिथे इंटरसेक्ट करतायत त्या पॉईंटला आपण मार्किंग करून घेऊ. फॉर एक्झाम्पल 4 डॅश, इथे एक मॅप इंटरसेक्ट करतो आहे, त्या पॉईंटला नाव दिलं आहे 4 डॅश. देन 3,5 डॅश, पॉईंट नंबर 3 आणि पॉईंट नंबर 5 दोघांचे प्रोजेक्शन्स या पॉईंट प्लेटला इथे टच होत आहेत. 3,5 डॅश, देन 2,6 डॅश, 1,7 डॅश. टॉप सरफेसला जिथे जिथे टच होत आहेत ते सगळे पॉईंट्स मी मार्क करून घेतले. आता आपल्याला करायचं काय, तर सगळ्यात आधी प्रत्येक जे प्रोजेक्शन्स आहेत ते प्रोजेक्शन्स मी बॉटम लाईनला ड्रॉ करून घेतले. पॉईंट नंबर 4 त्याचे प्रोजेक्शन, 4 डॅश त्याचे डाउनवर्ड प्रोजेक्शन, पॉईंट नंबर 3,5 डॅश त्याचे डाउनवर्ड प्रोजेक्शन, 2,6 डॅश त्याचे डाउनवर्ड प्रोजेक्शन, अँड पॉईंट नंबर 1,7 डॅश त्याचे डाउनवर्ड प्रोजेक्शन. देन हॉरिझॉन्टल सेंटर लाईन कंप्लीट करून घे. आता यापुढे काय करायचं आहे, तर यापुढे हॉरिझॉन्टल सेंटर लाईनपासून ते पॉईंट नंबर 5 इतकं डिस्टन्स तुम्हाला राऊंडरमध्ये घ्यायचं आहे. पॉईंट हॉरिझॉन्टल लाईन टू पॉईंट नंबर फाईव्ह हे डिस्टन्स राऊंडरमध्ये घेतले. 3,5 याच्या सेंटर लाईनवरती पॉइंटर ठेवला, एक आर्कवरती एक आर्क खाली, नंतर पॉईंट मार्क करून हा आपला मिड पॉईंट, पॉईंट नंबर 4 मिड पॉईंट, सो दॅट विल बी पॉईंट नंबर 4 हिअर, पॉईंट नंबर 3, पॉईंट नंबर 5. सिमिलरली सेंटर लाईनपासून पॉईंट नंबर 6 डिस्टन्स घेतलं आहे. 2,6 प्रोजेक्शनवरती पॉइंटर ठेवलं आहे सेंटर लाईनवरती, एक आर्कवरती एक आर्क खाली. सो हिअर इज पॉईंट नंबर 2, पॉईंट नंबर 2, पॉईंट नंबर 6, अँड लास्ट वन पॉईंट नंबर 1 अँड पॉईंट नंबर 7. आता हा जो आर्क आहे हे सगळे पॉईंट्स आपल्याला विथ द हेल्प ऑफ फ्रेंच कर्व जॉईंट करायचे. आता माझ्याकडे फ्रेंच कर्व नाही आहे त्यामुळे मी फ्री हँड ड्रॉ करतो आहे, पण तुम्ही फ्रेंच कर्वने जॉईंट करायचे. आता या डायरेक्शनने ज्यावेळेस तुम्ही बघताय त्यावेळेस प्रोजेक्शन पहिले या टॉप प्लेटला इंटरसेक्ट करतायत, त्यामुळे तो मी डार्क लाईनने कम्प्लीट करून घेतो. आता आपल्याला बॉटम लाईन प्रोजेक्शन्स जिथे जिथे टच होत आहेत बॉटम प्लेटला ते सगळे पॉईंट्स मी मार्क करून घेतो आहे. सो पॉईंट नंबर 4 डबल डॅश, 3,5 डबल डॅश, 2,6 डबल डॅश अँड 1,7 डबल डॅश. आता या प्रत्येक पॉईंटचे प्रोजेक्शन्स आपल्याला खाली मूव करायचे. पॉईंट नंबर 4 डबल डॅश, पॉईंट नंबर 3,5 डबल डॅश, पॉईंट नंबर 2,6 डबल डॅश, पॉईंट नंबर 1,7 डबल डॅश. अगेन सेम प्रोसेस, पॉईंट नंबर 3 सेंटर लाईन टू पॉईंट नंबर 5 इतकं डिस्टन्स मी राऊंडरमध्ये घेतलं आहे. आता इथे बॉटम प्लेट 3,5 डबल डॅश त्याचे प्रोजेक्शन जिथे जात आहेत तिथे पॉइंटर ठेवलं, वरती एक आर्क अँड खाली एक आर्क असे दोन आर्क ड्रॉ केले. अगेन पॉईंट नंबर सेंटर लाईनपासून पॉईंट नंबर सिक्सचा डिस्टन्स राऊंडरमध्ये घेतला आहे. आणि आर्क ड्रॉ केले, नंतर 1 टू 7.
4 double dash, 3 double dash, 2 double dash, and 1 double dash. Again, 5 double dash, 6 double dash, 7 double dash. And then join these all points with the help of French curve. So here is complete solution of our problem number 4, basic problem. I hope sagyana problem concept samajli asel. Next video madhe apan anki kay basic problem bagnar ahot and yachyanantar apan advanced problem kade janar ahot. So thank you very much. Parat ekda sangto, gharatas thamba aplya va aplya parivarachi kalji ghya. Dhanyavad.